आणि खूप कमी वेळ आहे, या कमी वेळामध्ये आपल्याला अजून सुद्धा तीन सामने खेळवायचे आहेत, त्याकरिता थोडस सहकार्य करा. स्कोरकार्ड आहे 29 अंकांवर. थर्ड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर श्रेयस या गोलंदाजाला आणलं गेलंय. एकंदरीत दोन्ही फलंदाजाला जीवनदान मिळालंय. एकीकडे आकाशाने खूप चांगदार फलंदाजी केलीय. योगेश आतापर्यंत फलंदाजच्या माध्यमातून थोडासा निराशेने कामगिरी, परंतु या कामगिरीला परिपूर्ण यावेळेस करत असताना बॅकलिपच्या सहाय्याने बॅकफुट पंच साधारण करिता षटकार. फेकून दिलं सहा धावेंकरिता. आणखी एक फटका कुटप्पाचा आहे, सोडणार नाहीये. लगातार दोन चेंडूवर दोन षटकार, आता मात्र लयबद्ध होत असताना योगेश याच्या बॅटमधनं आणखी एक प्रहार. या दोन षटकारांशी मात्र ते गाणं आठवलं, चली रे चली दोस्ती ग्रुप की गाडी चली. आणि अगदी योग्य त्या वेळेवर घेत शिफ्ट केलाय. धावफलक जाऊन पोहोचले 44 माफ करा 41 अंकांवर. 41 रन्स ऑन कार्ड, 41 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय, दोन चेंडूवर दोन मोठे फटके. थोडासा कानमंत्र दिलाय धनंजय याने, आपला एक्सपिरियन्स शेअर केलाय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत बघायचं झालं तर कमबॅक बघायला मिळेल का. श्रेयस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, परंतु अकुटप्प्याच्या चेंडूला तारा नाहीये. लगातार तीन चेंडूवर तीन मोठे फटके, बिग ब्लास्ट सहा षटकार. फलक हलत ठेवलं जात आहे, खूप चांगल्या पद्धतीने गेअर शिफ्ट केला योगेशाने. पुन्हा एकदा श्रेयस गोलंदाजी मार्कवर, चौथा येईल का आणि आलाय. चेंडूला उडवलंय, जेवढी उंची तेवढंच डिस्टन्स. लगातार चार चेंडूवर फोर इन अ रो षटकार. आणि धावसंख्या फ्लाय होत असताना 53 अंकांवर 53 रन्स ऑन कार्ड. आणि इथून मात्र आणखी एक रेकॉर्ड बघायला मिळेल का. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर श्रेयस, दबाव आहे दडपण आहे. आणखी एक लगातार पाचवा षटकार, क्या बात है यार, जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. सहा षटकार 50 रन. यांकडनं कॅश प्राइज आहे 6000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळणार आहे.
पास आलात सहावा येईल का? सहावा येतोय, क्या बात है यार, जबरदस्त, एकदा जोरदार टाळ्या, लगातार सहा चेंडूवर सहा षटकार आणि योगेश इज ऑन फायर।